आज आपण पाच बाजू असलेला म्हणजे पंचकोनी बॉक्स बनवणार आहोत अशा पद्धतीने. म्हणजे ह्याच्या पाच बाजू आहेत आणि त्या सर्व समान आहेत. आता हा बॉक्स बनवण्यासाठी एका प्रकारची पाच मॉड्युल्स बनवावी लागतील. आता ती मॉड्युल्स कशी बनतील ते मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा हा मी स्क्वेअर पेपर चौकोनी कागद घेतलेला आहे. चौकोनी कागद घेतल्यानंतर पहिल्यांदा मी त्याची कर्णाची घडी घातली, म्हणजे कर्णावरती घडी घातली. कर्णावर घडी घातली, दोन्ही कर्णावरच्या घड्या मी दोन्ही कर्णावरती घड्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर एक बाजू मी त्याचा मध्य काढला, हा मध्य काढला आणि नंतर पुन्हा ह्या मध्यावरती मी ही घडी घातलेली. म्हणजे ही मध्यावरती मी घडी घातलेली. आता हा जो खालचा भाग आहे हा मी ह्याला जोडून बरोबर ही घडी इथे मध्यावरती आणीन आणि ही घडी घालेन. त्याच्यानंतर हा जो आपण पहिल्या जी कर्णाची घडी घातलेली आहे किंवा ही जी दोन टोकं आहेत ही एकमेकांना मी जोडीन आणि जोडल्यानंतर मला अशा प्रकारे हे मिळेल. आता ही जी बाजू आहे ही आपल्या बॉक्सची उंची आहे, ही आपल्या बॉक्सची उंची आहे. आता हे झाल्यानंतर हा जो भाग मला पांढरा इथे मिळतो, पाशी मॉड्युल्स एकमेकात घालताना ह्याचा अडथळा येणार आहे म्हणून मी हा आधी आतमध्ये वळवून टाकते. ह्या बिंदूपासून ह्या टोकापर्यंत मी ही घडी घालून टाकेन आणि ही मध्ये मध्ये येऊ नये म्हणून मी आतमध्ये घालून, म्हणजे आता मी इथपर्यंत आले. आता हे बरोबर मध्ये जोडल्यानंतर अर्धा केल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की बॉक्स बनवताना एक बाजू माझी दुसऱ्या बाजूमध्ये जाणार आहे आणि एक बाजू आपल्याला दिसणार आहे. आता हे करत असताना आता हा मधला कोन पंचकोनाचा, म्हणजे हा दोन साईड्समधला कोन हा 108 यायला हवा. तो कॅल्क्युलेट कसा करायचा, कसा मोजायचा ते मी सांगेनच तुम्हाला, परंतु तो येण्यासाठी हे मी ही जी मधली बाजू आहे ही मी इथपर्यंत नेणार आहे, ह्या टोकापर्यंत. आणि ही घडी घालून टाकणार, म्हणजे हे तुमचं पंचकोनी बॉक्सचं एक मॉड्यूल तयार झालं. अशा प्रकारचे पाच मॉड्युल्स तुम्हाला बनवायचे. आता इथे मी बनवून आणलेली आहे, ही पाच मॉड्युल्स आपल्याकडे तयार आहेत. ती मी आता असेंबल कशी करायची, एकमेकात ते अडकवायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते. प्रत्येक ठिकाणी आपण अशी एक जागा ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे घालू शकता. हे इथपर्यंतच आतमध्ये जाईल युनिट, या बाजूमध्ये घातलं. एक तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही आतमध्ये घालता आहात, म्हणजे उलट्या बाजूने सुद्धा तुम्ही घालू शकता, तर ज्या बाजूने तुम्ही सुरुवात केलेली आहे तसंच तुम्हाला ते आतमध्ये घालायला लागेल. अशा पद्धतीने तुम्ही आतमध्ये घातल्यानंतर तुम्हाला मागच्या बाजूला एक छान स्टार मिळेल आणि आतल्या बाजूचा बॉक्स तुमचा असा असेल. आता हे जर तुम्हाला फिक्स करायचं असेल किंवा हे हलू नाही अजिबात असं जर वाटत असेल तर तुम्ही ही जी टोकं आहेत ती ह्याच्यामध्ये आतमध्ये घालून टाकू शकता. आणि अशा पद्धतीने तुमचा बॉक्स तयार होऊ शकतो. तर एक तुमच्या बनवताना जेव्हा तुम्ही बनवायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की फक्त तो जो मी पांढरा भाग ह्या बाजूने वळवला, हा जो मी आतमध्ये वळवला तर त्याच्याऐवजी तो मी जर मागच्या बाजूने वळवला तर तुमचं डिझाईन बदलणार आहे.
तुमचं डिझाईन बदलणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खेळू शकता ह्याच्याशी, अक्षरशः खेळू शकता. आणि तुमचं एकाच याच पद्धतीने मॉड्यूल्स तयार करूनसुद्धा अनेक प्रकारचे अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे बॉक्सेस तुमचे तयार होऊ शकतात. तुम्ही करायलाच लागा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकाच मॉड्यूलमधनं तुम्ही किती प्रकारे वेगवेगळे बॉक्सेस बनवू शकता. बघा करून, माझी नक्की अशी खात्री आहे की तुम्हाला आवडेल करायला. धन्यवाद.